सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। देवेंद्र फडणवीसच पुन्हा आम्हा सर्वांचे मुख्यमंत्री होणार असं राज्यातील जनतेनं ठरवलं आहे। मागील 5 वर्षातील भाजपा सरकारच्या काळात झालेला विकास पाहता देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री हवे ही राज्यातील जनतेची भावना आहे। महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं हाच आशीर्वाद फडणवीसांना देण्यासाठी सिंधुदुर्गवासीय हजारोंच्या संख्येनं कणकवलीत उपस्थित राहणार असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं 17 सप्टेंबर रोजी कोकणात आगमन होत आहे। 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 कणकवलीत विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे। सभास्थळी सभामंडप आणि भव्य शामियाना उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सभास्थळाची पाहणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या हितासाठी केलेल्या विविध विकासाभिमुख कामांमुळे 2019 मध्येही देवेंद्र फडणवीस यांना सिंधुदुर्गसह राज्यातील जनतेने पुन्हा मुख्यमंत्री बनवायचं ठरवले असल्याचा विश्वास प्रमोद जठार यांनी व्यक्त केलाय। यावेळी सीएम ऑफिसचे दीपक सावंत, रवी शेट्ये, संदेश पटेल, बबलू सावंत आदी उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी जोरदारपणे सुरू आहे आणि खरं म्हणजे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आमचा, या ठिकाणी त्यांची स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे। 10,000 जास्त कार्यकर्ते सिंधुदुर्गाच्या गावागावातून या ठिकाणी पोहोचतील अशी मला अपेक्षा आहे आणि आमचं सिंधुदुर्गातली सगळी जनता माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत की होय साहेब तुम्ही पुन्हा येणारच, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा होणारच, अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यासाठी गावागावातली मंडळी महाजनादेश यात्रेसाठी सिंधुदुर्गामध्ये 17 तारखेला दुपारी 12 वाजता या ठिकाणी पोहोचणार हे निश्चित आहे। मुख्यमंत्र्यांबरोबर अजून तरी माननीय मंत्री राज्यमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब त्या ठिकाणी, प्रसादजी लाड माननीय आमदार त्या ठिकाणी असतील, त्याबरोबर माननीय शालेय शिक्षण मंत्री आशिषजी शेलार त्या ठिकाणी असतील, सन्माननीय आमचे माजी खासदार किरीटजी सोमय्या त्या ठिकाणी असतील, याबरोबर अनेक मंडळी साहेबांबरोबर असतील आणि 17 तारखेला दुपारी बरोबर 12 वाजता या ठिकाणी सगळी मंडळी पोहोचतील। 1 वाजता सभा त्या ठिकाणी सुरू होईल। जिल्ह्यातली मंडळी कामाला लागल्यात, गोंडा घाटामध्ये त्या ठिकाणी स्वागत होईल, गोंडा गावामधल्या स्वागतानंतर करूळमध्ये गावामध्ये त्यांचं स्वागत होईल, तिथून कणकवलीमध्ये अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये जोरदार स्वागत होईल, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील, जाताना त्या ठिकाणी कासारडे येथे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून फार मोठं स्वागत त्यांचं होईल, त्यांना शुभेच्छा दिल्या जातील, तरळ्यामध्ये त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातील आणि शेवटचं सिंधुदुर्गातलं शुभेच्छा खारेपटण येथे हजारो संख्येमध्ये लोक त्यांना देतील आणि एकच सांगतील साहेब तुम्ही नक्कीच परत येणार, या महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पुन्हा सिंधुदुर्गात येणार, तुमच्या स्वागतासाठी आम्ही त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मंडळी येणार। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।